आपण पाहत आहात संतोष भारत, जनसामान्यांचा आवाज। एक दलम 20 से 25 लोकांचे दलम महाराष्ट्रामध्ये काहीतरी मोठा घटना घडण्याची योजना करत होता याची माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस दलांना भेटलं होतं। त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलचे C60 कमांडोजचे 300 लोकांचे पथक आणि बिजापूर पोलीसचे DRG कमांडोजचे 20 लोकांचे पथकचे अभियान काल रात्रीपासून राबवले होतं आणि त्यामध्ये ते जॉईंट ऑपरेशनमध्ये जेव्हा कॉम्बिंग ते सीमाचे महाराष्ट्राचे सीमाचे पलीकडे छत्तीसगडमध्ये करत होता ते टिकामट्टे गावामध्ये नक्षलवाद्यांनी आमचे जॉईंट पोलीस पाटीवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्या एक्सचेंज ऑफ फायरमध्ये 2 नक्षल, एक महिला नक्षल आणि एक पुरुष नक्षल यांचे मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये पुढील कारवाई गडचिरोली जिल्हा पोलीस दल करीत आहे। घटनास्थळावरून काय काय सामग्री स्फोटक सामग्री काय? दोन्ही नक्षल सोबत एक एक SLR वेपन भेटला आहे। याच्या व्यतिरिक्त नक्षल सामग्री आणि नक्षल लिटरेचर पण भेटलेला आहे आणि एक कंट्री मेड रायफल पण सुद्धा घटनास्थळावरून कमांडोजने जप्त केलेला आहे। आमची टीम सध्या परत येत आहे आणि पुढील तपासमध्ये ते निष्पन्न होणार की आणखी काय काय सामग्री जप्त झालेला आहे। सर, याच्यात अजून काही जखमी असल्याची माहिती अजून? एक जन मिलिशिया आहे, त्या गावचे राहणार आहे, ते जखमी आहे आणि त्यांना परत आणलेला आहे आणि त्यांचे पुढील उपचार सुरू आहे। आपल्या विश्वासाला संतोष भारत न्यूजची साथ।